हाय, नमस्कार. काय चाललंय आपल्या भाऊ बहिणींचं? तर गेल तू सासरवाडीला? सासरवाडीला गेल तू म्हणल्यावर आलो सासरवाडीहून आपण घरी आलोय. आता बघा, आता इतक्यातच आलोया. तो गाडी पण लावली तिथं, पाऊस जरा टिपकाय लागला होता. म्हणल्यावर आलोय, म्हणल्यावर जरा एक 10 मिनिटं झाली आलेलो. बसलो, थोडं हात पाय धुतलं, फ्रेश झालो मस्त मधी. है का नाही मायरो? अगं मायरो, मायरोला तर काय बरंच वाटा नाही. हा, अजून तापली मायरो. आणि मायरो तापली ते तापली पण पिंकी पण झोपली. पिंकी पण लय तापली बघा. अगं इथं झोपली लय तापली. ती तापाने उगं फन फन करायला लागली ती. तर तुम्हाला सांगतो, आता समधीच आजारी पडल्यावर झाले ते बघा. योगीचा ताई पण आजारी आहे. परत त्याला आईला पण बरं वाटा नाही. आणि मायरोला पण आपल्या बरं वाटा नाही. तर आता जायचं होतं दवाखान्यात, पण आता थोडंसं टिपकाय लागलंय. तर आता जाणार आहे आपण तरी पण दवाखान्यात. दवाखान्यात तर गेलंच पाहिजे, नाही तर परत त्याला लय वाढत वाढत दुखणं जाईल मित्रांनो. कसं आहे? आणि हो का, तुम्हाला सांगतोय हवामान बेकार आहे. पाऊस ही त्याच्यामुळं तर पिंकी होकून गेलेले 2-4 दिवस राहिला तिनं तशीच आली माझ्या सगळ्या. हवा थांबली पण नाही ती. तिला बरंच वाटणं, तिचं डोकं हिंदय दुखायला लागलं. म्हणल्यावर आता जाणार आहे आपण दवाखान्यात. मायरूला पण नेतो, योगिता तायला आणि आपल्या पिंकीला पण नेतो. जातो तो एक एक इंजेक्शन मारून बघू डॉक्टर काय म्हणतात काय नाही ती. मला पण तसंच झालं तर बरं का? मला पण तसंच झालं होतं. पण तुम्हाला सांगतो, मी गोळी खाली लगेच राहते. मग गोळी खाल्यावर जर आलंय माझं डोकं एक कमी, नाहीतर मला पण तुम्हाला सांगतो धरलं होतं डोकं, सर्दी थोडी. पण एवढं नाही, मी गोळी लगेच खाली. पण पिंकीनं मायरू जॅम झाले ते येऊ घेत आहे. गोळ्या पण त्यांना लय दिल्या मेडिकलमधनं आणून, पण त्यांना काय फरकच पडा ना. म्हणल्या म्हणलं आता दवाखान्यातच जावं. तो कोण मायरो तर आपली उठकी मम्मे म्हणते जायचं. या लय पिंकीला ताप आलाय ना. हवामान पण होकोण आता बाबा कस दिसतंय बाबा. आबळण येऊन भरपूर आलेलंय. हा, मावश्यांना काकांना सांग म्हणाव दवाखान्यात चाललोय आम्ही. दवाखान्यात जाणार आहे म्हणाव. हा, दुखणं आलंय. हा, तू कुठं आहे? होय बघ, मागं तर आल्यापासून झोपली बघा. होय होय, आईला तर बरं वाटत नाही काय. आता माझं पण डोकं चालत नाही एकदम. चेहरी पण आजारी पडले ती. मायरो, पिंकी, आई, आवे. परत चला आवे दादा मी तेवढं चांगलं आहे. नाहीतर येऊ घेत आहे, पण येऊ घेत आहे तर आवाजच निघाला. घासा बसलाय तिचा. चला मग म्हणलं जाऊन तरी याव. काय होतंय दवाखान्यात काय नाही डॉक्टर सांगतील किंवा गोळे औषधं देतील काय काय नाही काय सांगतील. दवाखान्यात गेल्याशिवाय तर काय मार्ग आहे का भाऊ बहिणीनं? हा, नाहीतर मग असं नाही. दवाखान्यात जाऊन जर झोपून राहायचं म्हणल्यावर तुम्हाला सांगतो अजून ते दुखणं वाढतच जाणार आहे. कोण आता तिला लावतो उठायला? ए पिंके, चल 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 चल, लय गार लागतंय होय. चल दवाखान्यात जायचंय. चल म्हणा मम्मीला. चल चल आपण तिघ जण जाऊ. येऊ गेला काय तू मी मग काय. चल चला आता भाऊ बहिणीनो, जाणारच आहे आपण आता दवाखान्यात. बघू तिथं जर व्हिडिओ काढता आला तर काढू, नाही तर मग नाही काय अडचण. काढलं तरी आता थोडासाच व्हिडिओ काढून टाकतो. आता काय समजी ज्या माहीत म्हणल्यावर.
तर चला मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.